वारंवार हे आंदोलन करावं लागत आहे, मागणीकडे पुन्हा होत आहे. या ठिकाणी आज परत एकदा संघटनेच्या वतीने मालकी हक्कासाठी जोरदार आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत. जो तुमचा प्रश्न आहे की वारंवार आंदोलन का करावं लागतं, हाच प्रश्न आम्हाला पण पडलेला आहे. वर्षापासून जर आम्ही मालकी हक्क जर नसेल आणि तुम्ही एकीकडे स्मार्ट सिटीचं पण नियोजन करताय, G20 सारख्या मोठ्या मोठ्या परिषदा येत आहे, इथली गरिबी झाकण्यासाठी तुम्हाला मोठे मोठे बॅनर्स आजूबाजूला लावावे लागतात, इथल्या झोपडपट्ट्या झाकण्यासाठी तुम्ही मोठमोठे फ्लेक्स लावता, पण 75 वर्षामध्ये इथल्या गरिबांना त्याच्या हक्काचं घर देऊ शकत नाही, त्याच्या नावासमोरचा झोपडपट्टी हा शब्द तुम्ही काढू शकत नाही. म्हणजे तुम्ही संविधानिक तरतुदीमध्ये ज्या 21 केलेल्या आहेत, हक्काचा निवारा त्यांना देण्यासाठी तुम्ही असमर्थ आहात. इथलं प्रशासन हे गरिबांच्या विरोधात आहे, इथला प्रस्थापित राजकारणी आहेच तर आहे, परंतु इथला प्रशासन यांनीसुद्धा जातीवादी धोरणं असण्याचं या ठिकाणी आम्हाला दिसून येतं. गरिबांची एक जात आणि श्रीमंताची एक जात, या ठिकाणी असा जातीवाद नवीन पद्धतीनं चालू झालेला आहे. भांडवलशाही विरोधात मजूर, अशा पद्धतीचा एक वाद या ठिकाणी आम्हाला बघायला दिसतोय. त्यामुळे ह्या सर्वसाधारण वर्ग आणि मजूर कष्टकऱ्यांसाठी, झोपडपट्टीवासांसाठी आंबेडकरी चळवळ म्हणजेच आंबेडकरी चळवळ समाज क्रांती संघटनेच्या माध्यमातून आम्ही कधीही तयार आहोत. त्यामुळे परत एकदा हे जनआंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत. हा प्रश्न अजूनही सुटला नाही तर हे आंदोलने असेच चालू राहतील, अजूनही तीव्र स्वरूपामध्ये हे आंदोलन आमच्या न्याय हक्कासाठी होत राहतील. मी राहुल साळवे, क्रांती संघटना प्रमुख. देण्यात आलेला आहे, तुम्ही स्वतः सहभागी झाल्याच्या? सर, मी गेल्या 10 वर्षापासून त्या गायरानामध्ये राहते. बऱ्याच झोपडपट्ट्या अशा बसवल्यात, बरेच वर्ष झाले त्याला बसायला, पण सरकार आमची बोट घेत नाही आहे. मला जरी एकटीला घर मिळालं असेल, पण हे सगळ्या गोर गरीब जनताला कुठं घर आहे? अन्न वस्त्र निवारा देण्यात यावं म्हणजे असं संविधानामध्ये, पण त्याच्यातलं आम्हाला काहीच नाही. 472 गट नंबरमध्ये आम्ही राहतो आहे, तर तिथं अजून कशाची व्यवस्था नाही आहे, लाईट नाही आहे, पाणी नाही आहे. आमच्या एक माणूस सर्व झुरून मिळाला तिथं, एक म्हातारी टँकर खाली चुरा होऊन मिळेल तिथं, कोणतीही व्यवस्था करण्यात येत नाही आमची. म्हणजे त्याच्यासाठी हे आंदोलन आहे, आणि इथून सरकारनं जर कधी गोष्ट कानावर नाही घेतली तर इथून आंदोलन दिल्ली लोक जाऊ शकतात. मुख्यमंत्री सांगतात की आम्ही गोर गरीब जनतेच्या पाठीशी आहोत, मात्र तुमचे प्रश्न आम्ही एकीकडे सुटत नाही आहे. तुम्ही काय मागणी करताना नवीन मुख्यमंत्र्याला? लाईट पाणी जे काय जागा, 4-4 पत्राची कधी जागा दिली तर आम्हाला दिली पाहिजे सरकारनं, आमची ही मागणी. हा, सगळे जे ज्याला घर नाही त्याला घर देण्यात यावं.